ब्लैक फॉरेस्ट केक बनणार आहोत, तर त्यासाठी माझा हा चॉकलेट बेस तयार आहे। तर तो आपण 3 लेयर मध्ये कट करून घेणार आहोत। तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने त्याला मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे मी सुरीच्या सहाय्याने मार्क करून घेतलेले आहे आणि हा दोरा घेतलेला आहे मी। तर याने मी याला कट करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जिथे मार्क केलाय आपण त्यामध्ये दोरा अलगत मग ओढून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता इथे आपली पहिली लेयर कट करून झालेली आहे। तर या पद्धतीने आपण तिन्ही लेयर कट करून घेऊयात। तर केकला लेयरिंग करण्यासाठी मी इथे 1 कप क्रीम काढलेली आहे, व्हिप क्रीम। ती आता आपण व्हिप करून घेणार आहोत। तर आपली क्रीम व्हिप करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशी जर टोकं उभी राहिली तर समजायचं की व्हिप क्रीम व्यवस्थित आपली झालेली आहे। तर ही जी साईडला आपली क्रीम राहिलेली आहे ती आपण काढून घेऊयात व्यवस्थित आणि एकदा चांगलं फेटून घेऊयात। तर टर्न टेबलवर मी एक प्लेट ठेवलेली आहे, तिथे थोडीशी क्रीम लावून घेते आणि आपला केकचा पहिला जो लेअर आहे तो आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत। तर पहिली लेअर आपण ठेवून घेतली आहे, आता त्याला आपण शुगर सिरपने भिजवून घेणार आहोत। तर इथे मी शुगर सिरप घेतलेलं आहे। याच्यावर आपण एक क्रीमची लेअर लावून घेणार आहोत। त्यावर आपण दुसरी लेयर लावून घेणार आहोत। तर दुसरी लेयर लावताना जी वरची लेयर, सर्वात वरची लेयर होती आपण कट केलेली, ती उलटी ठेवून देणार आहोत। मधोमध व्यवस्थित ठेवून द्यायची, वाकडी लागतं कामा नये, नाहीतर आपला केक वाकडा होऊन जाईल। आणि पुन्हा शुगर सिरपने सोक करून घेऊयात। तर अशाच पद्धतीने आपण तिसरी लेयर पण लावून घेणार आहोत। त्यालाही आपण शुगर सिरपने सोक करून क्रीमची लेअर देऊन घेऊया। तर अशा पद्धतीने साईडने वरून आपण सगळं क्रंबल कोटिंग करून घेतलेलं आहे। तर ह्याला आपण 1-10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि पुन्हा एक सेकंड लेअर देणार आहोत। झालेलं आहे, तर आपण आता सेकंड लेअर देऊन घेऊयात आणि पुन्हा एकदा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूयात। तर आपली ही
फाइनल फिनिशिंग झालेली आहे केकला। तर आपण पुन्हा एकदा फ्रीज मध्ये सेट करायला ठेवून देऊया। केक फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवला आहे, तोपर्यंत आपण डबल बॉयलर ने गनाश तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे डार्क कंपाउंड घेतलेले आहे आणि फ्रेश क्रीम। तर इथे आपण डार्क कंपाउंड आणि फ्रेश क्रीम मेल्ट करून घेणार आहोत। तर आपला गनाश मेल्ट झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे तयार झाले। मला फक्त साईडने ड्रिपिंग करायची, त्यामुळे मी थोडंच गनाश बनवलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। जे आपण गनाश तयार करून घेतलं होतं ते मी हे अशा पद्धतीने पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आहे आणि पुढे छोटासा एक कट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि केकला साईडने मी फक्त ड्रिप करणार आहे। अशा पद्धतीने साईडने ड्रिपिंग करून झालेले आहे आपल्या केकला गनाशने, आणि वरून थोडंसं गनाश मी साईडने टाकलेलं आहे आणि त्याला पॅलेट नाईफने प्लेन केलेलं आहे। तर पुन्हा एकदा आपण एक 5 ते 10 मिनटं याला सेट करायला ठेवूया। तर आपण राहिलेली क्रीम स्टार नोझल लावलेलं आहे या पाइपिंग बॅगला, त्याच्यामध्ये क्रीम भरून घेतलेली आहे। तर आता आपण डेकोरेशन करणार आहोत, साईडने करून घेऊयात आधी। साईडने फिनिशिंग झालेले आहे, आता आपण इथे डेकोरेशन करून घेणार आहोत। तर आपलं हे केकला आयसिंग झालेलं आहे। तर हे जे क्रम्स आहेत चॉको चिप्सचे, हे आपण मधोमध टाकून घेणार आहोत। तर आपला हा ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला माझ्या ही केकची रेसिपी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।